अर्थात 27 डिसेंबर 2020 वेतन अनुदान शासन निर्णय फेब्रुवारीमध्ये निर्गमित होऊ शकतो याची प्राथमिक माहिती जी आहे ती वेगवेगळे जे शिक्षक आमदार पदवीधर आमदार महोदय यांच्याकडून माहिती समोर येत आहे. तर याच्यामध्ये तपासणी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही तपासणी जी आहे सर्व विभागांची पूर्ण होईल आणि याचा जो सर्व लेखी अहवाल आहे त्यामध्ये ज्या नव्याने समाविष्ट झालेल्या शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ज्यांचे ज्या याआधी अघोषित होत्या या सर्व शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांची एकत्रित यादी शालेय शिक्षण विभागामध्ये जाणार आहे. त्यानंतर या सर्व शाळांची यादी तयार होऊन त्या सर्व शाळा याआधी घोषित असलेल्या आणि नव्याने घोषित असलेल्या अशा सर्व शाळा एकत्रितपणे अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या जाऊ शकतील आणि त्यानंतर वेतन अनुदानाची जी तरतूद आहे ती देखील मुख्यमंत्री जे कंटिजंट फंड आहे CF फंड त्याला म्हटलं जातं त्यामधून त्याची तरतूद होऊ शकते किंवा जे आपत्ती व्यवस्थापनाचा देखील जो काही फंड असतो त्याच्यामधून देखील ही निधी वितरण होऊ शकतं आणि त्याच्याकरिता चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. याआधी देखील काही आजीमाजी शिक्षक आमदार देखील मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी चर्चा झालेली होती आणि त्यांनी देखील ही माहिती दिलेली होती आणि त्याचसोबत आता नवीन जे शिक्षक आमदार आहे यांनी देखील ही माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे वेतन अनुदानाप्रश्नी जानेवारी दरम्यान ही तरतूद होऊन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तरतूद होऊन याचा वेतन अनुदानाचा शासन निर्णय फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये निर्गमित होऊ शकतो.